नमस्कार मित्रांनो टेकवीत राहुल या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो शेळी पालन सिरीज मधला हा आजचा आपला व्हिडिओ शेळीच्या विविध जाती संदर्भामध्ये असणार आहे मित्रांनो आपल्याला शेळी पालन करायचं असेल तर शेळ्यांच्या विविध जातीबाबत आपल्याला माहिती असणं खूप आवश्यक आहे मित्रांनो शेळ्यांच्या विविध जाती कोणकोणत्या आहे व्यावसायिक दृष्टीनं कोणती जात ही महत्वाची आहे याबाबत या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत शेळी पालनाच्या संदर्भातला या आधीचा व्हिडिओ आपल्याला पाहायचा असेल तर या व्हिडिओच्या मध्ये मी लिंक दिलेली आहे तसंच वती आय बटनवरती क्लिक करून सुद्धा तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता मित्रांनो हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करत या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका तसंच तुम्ही जर कधी चॅनल चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेल आयकोनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असेच माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो पाहूयात शेळांच्या विविध जाती संदर्भामध्ये सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने शेळी पालन केले जाते उस्मानाबादी तसेच संगमनेरी जातीच्या शेळ्यांसह कोकण कन्याळ बेरारी व गावठी जातीच्या शेळ्या महाराष्ट्रात प्रामुख्याने सांभाळल्या जातात व्यावसायिक दृष्टीने उस्मानाबादी शेळी साधारणत प्रमुख मानल्या जाते मित्रांनो या ठिकाणी आता उस्मानाबादी शेळीचे मूळ ठिकाण या ठिकाणी ठीकन पाहूयात उस्मानाबादी शेळीचे मूळ ठिकाण उस्मानाबाद हा जिल्हा आहे म्हणूनच या शेळीचे नाव उस्मानाबादी शेळी असे आहे या शेळीच्या उपयुक्ततेमुळे ही शेळी आता संपूर्ण महाराष्ट्रात तसेच इतर राज्यात सुद्धा आता आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो या ठिकाणी आता उस्मानाबादी शेळीचे शारीरिक वैशिष्ट्य या ठिकाणी पाहूयात उस्मानाबादी शेळी रंगाने संपूर्ण काळी असते तसेच या शेळीला शिंगे असतात किंवा शिंगाशिवाय सुद्धा आपल्याला उस्मानाबादी शेळी पाहायला मिळते या शेळीच्या मागच्या पायाच्या मांड्यावर मोठे लांब केस असतात उस्मानाबादी शेळीची काने ही लांब असून काही शेळ्यांमध्ये कानावर पांढरे टिपके सुद्धा आपल्याला बघायला मिळतात साधारणतः उस्मानाबादी शेळीचा बोकड सहा महिन्यात अठरा ते एकवीस किलो वजनापर्यंत होतो मित्रांनो आता या ठिकाणी शेळीची दुसरी जात कोकण कन्याळ या शेळीबाबत या ठिकाणी माहिती पाहूया मित्रांनो या शेळीचे मूळ ठिकाण कोकण हे आहे प्रामुख्याने कोकण विभागात आपल्याला ही शेळी पाहायला मिळते यामध्ये रायगड सिंधुदुर्ग ठाणे रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आपल्याला कोकण कन्याळ या शेळीचे अस्तित्व आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आता या शेळीचे शारीरिक वैशिष्ट्य या ठिकाणी पाहूया कोकण कन्याळ ही शेळी काळ्या रंगाची असते कोकण कन्याळ या शेळीच्या पोटाचा खालचा भाग हा पांढऱ्या रंगाचा तसेच काहीसा पिवळा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो चेहऱ्यावरती दोन्ही बाजूला पांढरी रेषा असते तसेच गुडघ्यापर्यंत पाय पांढरे अथवा पिवळे असतात कोकण शेळीचा चेहरा सपाट असून शिंगे मागच्या बाजूला वळलेली असतात व टोकदार सुद्धा असतात साधारणतः कोकण शेळीचा बोकड हा पस्तीस किलो वजनाचा तर मादी ही तीस किलो वजनाची आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर मित्रांनो संगमनेरी शेळी या शेळीचं मूळ ठिकाण हे अहमदनगर पुणे नाशिक या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते व्यावसायिक शेळीपालनासाठी ही शेळी उपयुक्त आहे मित्रांनो या ठिकाणी आता संगमनेरी शेळीच्या शारीरिक वैशिष्ट्याबाबत या ठिकाणी माहिती पाहूया नर संगमनेरी शेळीचे वजन साधारणत एकोणचाळीस किलो असते तर मादी शेळीचे वजन हे अठ्ठावीस किलोच्या आसपास आपल्याला पाहायला मिळते संगमनेरी शेळीमध्ये जुळी कर्डे म्हणजेच पिल्ले जन्म घेण्याचे प्रमाण हे संगमनेरी शेळीत जवळपास तीस टक्के इतके आपल्याला पाहायला मिळते तसंच मित्रांनो संगमनेरी शेळीच्या नराला शिंगे असतात तर काही मादी या विना शिंगाच्या व काही शिंगाच्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात या ठिकाणी आता मित्रांनो बेरारी जातीच्या शेळीबाबत माहिती पाहूया बेरारी जातीचे मूळ ठिकाण हे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला आढळते यामध्ये वाशिम अकोला यवतमाळ अमरावती बुलढाणा तसेच गोंदिया भंडारा वर्धा नागपूर गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला बेरारी जातीची शेळी ही आढळून येते मित्रांनो बेरारी जातीच्या शेळीची वैशिष्ट्य या ठिकाणी पाहूया बेरारी जातीच्या चे शेळीच्या चे चेहऱ्यावर आपल्याला फिकट तसेच काही वेळा गडेत रंगाची पट्टी शिंगापासून ते नाकापर्यंत आपल्याला दोन्ही बाजूने पाहायला मिळते बेरारी शेळीचा रंग फिकट तसेच गडद तांबडासुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो बेरारी जातीच्या नराचे वजन अडतीस ते चाळीस किलोपर्यंत असते तर मादीचे वजन तीस किलोच्या आसपास या ठिकाणी पाहायला मिळते त्यानंतर मित्रांनो शेळीची पुढची जात आहे सुरती शेळी सुरती शेळीचे मूळ ठिकाण हे शेळीच्या नावाप्रमाणेच आपल्याला गुजरात राज्यातील सुरतपासून महाराष्ट्रातील गुजरात राज्याला लागून असलेल्या धुळे नंदुरबार जळगाव या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो सुरती शेळीचे शारीरिक वैशिष्ट्यामध्ये सुरती शेळी काळ्या रंगाची असून अंगावर पांढरे फिकट तसेच लाल केस सुद्धा असतात मागच्या बाजूला झुकलेली व वरती गेलेली शिंगा असतात सुरती शेळी चिशेपूट ही लहानच असते तसेच कान सुद्धा लहान असतात या जातीची शेळी जुळे देण्याचे प्रमाण कमी आहे नराचे वजन साधारणत तीस किलो पर्यंत असते तर मादीचे वजन पंचवीस किलोच्या आसपास असते त्यानंतर मित्रांनो गावठी शेळीबाबत या ठिकाणी माहिती पाहूयात महाराष्ट्रात सर्वत्र आढळणारे शेळीची जात म्हणजे गावठी शेळी महाराष्ट्रातील स्थानिक वातावरणात तक धरण्याची क्षमता या गावठी शेळीमध्ये आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो गावठी शेळी ही व्यावसायिक दृष्टीने पाहणे हे हिताचे ठरत नाही तर मित्रांनो अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण शेळीच्या जाती संदर्भामध्ये माहिती पाहिलेली आहे या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन विषय घेऊन शेळी पालनासंदर्भामध्ये माहिती पाहणार आहोत या आधीची व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली लि आहे त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही आधीचा व्हिडिओ या ठिकाणी पाहू शकता तसंच मित्रांनो तुम्हाला जर कधी हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसंच या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका तसंच तुम्ही जर कधी माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेल आयकोनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असेच माहिती आदर्श व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओला पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र